dear students, welcome to Virtual Training Center of Municipal Corporation of Greater Mumbai. I am Shritika Lohar and today's class is for 5th standard students. Subject is Marathi. So, let's begin the class. Iyatta Pachvi, Madhyam Ingraji, Vishay Marathi. नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव श्रुतिका सुरेश लोहार आणि आज आपण आपल्या मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 28 पाहणार आहोत आणि पाठाचे नाव आहे फुलपाखरू आणि मधमाशी। फुलपाखरू आणि मधमाशी मधील हा सुंदर संवाद लिहिला आहे बाळ गाडगिळ यांनी। चला तर मग आपणही पाहूया फुलपाखरू आणि मधमाशीतील हा सुंदर संवाद। सकाळी बागेत एक फुलपाखरू स्वच्छंदपणे फिरत आहे। एक मधमाशी त्याच्या जवळ येते। काय ग मधु इतक्या घाईनं कुठे चालली, फुलपाखरू म्हणाले। मधमाशी म्हणाली, अरे मध गोळा करायला। मग फुलपाखरू म्हणाले, थांब ना जरा, बघ आजची सकाळ किती सुंदर आहे। आणि मग मधमाशी म्हणाली, हो रे, तिकडचं कारंज बघ कसं जुळते नाचतंय। फुलपाखरू मधमाशीला म्हणाले, बागेतली फुलझाड किती सुंदर दिसत आहेत। फुलांचा सुवास सगळीकडे दरवळतो आहे। मधमाशी म्हणाली, मंद वारा सुटला आहे, कस छान वाटतंय, पण मला थांबायला वेळ नाही। असं बोलल्यावर मग फुलपाखरू म्हणाले, थांब थोडा वेळ, आपण या गुलाबाच्या फांदीवर बसून जरा गप्पा मारूया। तेव्हा मधमाशी फुलपाखराला म्हणाली, नको रे बाबा, इकडे तिकडे सारखा मजेत वेळ घालवायला मला सवड नाही। मी सकाळपासून निघाले खरी, पण मध काही गोळा करून झालेला नाही। तेव्हा फुलपाखरू मधमाशीला म्हणाले, मध गोळा करण्याचं काम कोणी दिलं तुला? असं विचारल्यावर मधमाशी म्हणाली, आमच्या राणी माशीनं दिलं। तेव्हा फुलपाखरूने विचारले, अग तरी पण तुला थोडा वेळ घालवायला काय हरकत आहे? फुलपाखराने असा प्रश्न विचारल्यावर मधमाशी फुलपाखराला म्हणाली, तुझा मन मोडायला वाईट वाटतं मला, पण करणार काय, काम तर कुणाला चुकलेलं नाही बाबा। मधमाशीचं हे उत्तर ऐकून मग फुलपाखरू म्हणाले, काय का एवढा मध गोळा करून तुला काय मिळणार, शेवटी ती माणसांची धन ना। तेव्हा मधमाशीने उत्तर दिले, असं कस, आम्हालाही मध लागतोच ना, मध किती औषधी आहे आणि किती उपयोगी पडतो ते तुला माहीत आहे। मग फुलपाखरू म्हणाले, हो मधात औषधी गुण असतात हे खरं आहे का ग?
मग मधमाशी म्हणाली, अरे मध हा औषधीच आहे। मग फुलपाखरू म्हणाले, मध मला खूप आवडतो, पण माझ्याशी गप्पा मारायला तुला वेळ नाही हे मात्र मला बिलकुल आवडत नाही। तेव्हा मधमाशी म्हणाली, कामात मग्न राहणं यात सुद्धा आनंद असतो। तुझंच बघ ना, तुझ्यासारख्या सुंदर फुलपाखराला बघून किती आनंद होतो। इतरांच्या डोळ्यांना सुसुख देतोस हेही तू करत असलेलं कामच आहे की? फुलपाखरू मधमाशीला म्हणाले, खरं सांगू का, तू इतरांना मोठेपणा देतेस तोच तुझा चांगुलपणा आहे। मग मधमाशी म्हणाली, तसं नाही रे, तुझे विचार खूप चांगले आहेत, त्यामुळे तुला सगळेच चांगले दिसतात, म्हणून तुला तुझ्यातला मोठेपणा दिसत नाही। असे म्हणत मधमाशी निघून गेली। फुलपाखरू तिच्याकडे पाहतच राहिले। पहा मुलांनो, किती सुंदर संवाद होता फुलपाखरू आणि मधमाशी मधला। चला मुलांनो, आता वेळ झाली आहे शब्दार्थ वाचण्याची आणि त्यांचा इंग्रजी अर्थ जाणून घेण्याची। पहा मुलांनो, पहिला शब्द आहे स्वच्छंदपणे। स्वच्छंदपणे म्हणजे मनात येईल तसे। स्वच्छंदपणे म्हणजे हवे तसे कसेही। इंग्रजीत याला म्हणतात आर्बिट्ररीली किंवा अनियंत्रितपणे। पुढचा शब्द आहे दरवळणे म्हणजे पसरणे। दरवळणे हा शब्दप्रयोग खास करून सुगंध किंवा सुवास यासाठी वापरला जातो। पुढचा शब्द आहे मग्न असणे। मग्न असणे म्हणजे पूर्णपणे रमून जाणे। मग्न असणे म्हणजे पूर्णपणे रमून जाणे। इंग्रजीत आपण त्याला म्हणतो टू बी एनग्रॉस्ड। अशा प्रकारे आपण नवीन शब्द आणि त्यांचा अर्थ जाणून घेतला आहे। आता आपण वळूयात स्वाध्यायाकडे। पहा मुलांना, स्क्रीनवर आपल्याला स्वाध्यायातील प्रश्न क्रमांक 1 दिसत आहे। पहिला प्रश्न वाचूयात, कोण ते लिहा। बागेत स्वच्छंद फिरणारे, बागेत स्वच्छंदपणे फिरणारे कोण? फुलपाखरू। कामात मग्न असणारी कोण? मधमाशी। आणि थुईथुई नाचणारे? कारंजे। आपण प्रश्नाचा आकडा लिहून, प्रश्न क्रमांक अ आहे बागेत स्वच्छंदपणे फिरणारे, उत्तर आहे फुलपाखरू। आ, कामात मग्न असणारी म्हणजेच व्यस्त असणारी मधमाशी। शब्दात मधमाशीला मधु असा शब्द प्रयोग केलेला आहे किंवा तिचं नाव मधु असं म्हटलेलं आहे, त्यामुळे मधमाशीच्या ऐवजी आपण मधु सुद्धा लिहू शकतो। कारण पहिला जो संवाद आहे, पहिली जी वाक्य आहे त्यामध्ये
फुलपाखरू म्हणते काय ग मधु, म्हणजेच मधु म्हणून संबोधले आहे. प्रश्न क्रमांक ई, थुई थुई नाचणारी. थुई थुई नाचणारा कारंजा एकच आहे, त्यामुळे आपण कारंजा लिहिणार आहोत. तर अशा प्रकारे प्रश्न क्रमांक एक आपण पूर्ण केलेला आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न आहे जोड्या जुळवा. मुलांना आतापर्यंत आपण लहान इयत्तांमध्ये जोड्या जुळवा किंवा मॅच द फॉलोईंग या प्रश्नाची उत्तरं रेघांनी प्रश्न आणि उत्तर यांची जुळवणी करून लिहित होतो. पण आता आपण इयत्ता पाचवीत आहोत, त्यामुळे आपण उत्तरे किंवा जोड्या ही क्रमांक लिहून लिहिणार आहोत. उदाहरणार्थ अ गट आणि ब गट हे दोन्ही आपण प्रथम वाचूया. सुंदर, औषधी, मंद आणि दरवळणारा. तर ब गटामधील शब्द आहेत मध, सुवास, सकाळ आणि वारा. सुंदर, सकाळ, औषधी, मध, मंद, वारा आणि दरवळणारा सुवास. तर आपण सर्वप्रथम सुंदर या शब्दाची जोडी सुंदर सकाळ क्रमांक दोन. औषधी, औषधी काय म्हटलं आहे? औषधी आहे मध. आता क्रमांक तीन मंद, मंद वाहणारा वारा. आणि क्रमांक चार म्हटलं आहे दरवळणारा सुवास. अशा प्रकारे जोड्या जुळवा प्रश्न क्रमांक दोन आपण पूर्ण केलेला आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. खालील शब्दांना दार शब्द जोडा, नवीन शब्द तयार करा. उदाहरणार्थ ऐट, ऐटदार. मुलांनो सर्वप्रथम आपण दिलेले सर्व शब्द वाचूयात. चमक, दुकान, माल, चोप, भाल, खास, आम, गमती, रुबाब आणि वजन. या सर्व शब्दांना आपण इथे वर सूचनेत सांगितल्याप्रमाणे दार हा प्रत्यय जोडणार आहोत आणि नवीन शब्द तयार होईल. ते शब्द आपण लिहिणार आहोत. चला, चमक अधिक दार बरोबर चमकदार. पुढचा शब्द दुकान, दुकान अधिक दार बरोबर दुकानदार. पुढे माल, माल अधिक दार बरोबर मालदार. पुढे चोप, चोप अधिक दार बरोबर चोपदार. पुढे भाल, भाल अधिक दार बरोबर भालदार. आता पुढचे शब्द पुढे लिहूया. खास, खास अधिक दार बरोबर खासदार. स्क्रीनवर लिहित असल्यामुळे अक्षर हळूहळू उमटत आहेत. आम अधिक, आम अधिक दार बरोबर आमदार.
पुढचा शब्द आहे गमती. गमती अधिक दार बरोबर गमतीदार. पुढचा शब्द आहे रुबाब. रुबाब अधिक दार बरोबर रुबाबदार. पुढचा शब्द आहे वजन. वजन वजन अधिक दार बरोबर वजनदार. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 5 आपण पूर्ण केलेला आहे. चला मुलांना आता आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 6. खालील शब्दांना पणा शब्द जोडून नवीन शब्द बनवले आहेत. वाचा शब्द वापरून वाक्य लिहा. सर्वप्रथम आपण हे शब्द वाचूयात. चांगुलपणा, मोठेपणा, लहानपणा, वेगळेपणा, मोकळेपणा, सोपेपणा आणि कठीणपणा असे हे शब्द आहेत. आता क्रमाने प्रत्येक शब्दाचा वाक्यात उपयोग कसा करता येईल याची उदाहरणं मी तुमच्या पुढे देत आहे. तुम्ही ही उदाहरणं पाहिल्यानंतर या शब्दांचा प्रयोग करून स्वतःची सोपी वाक्य तयार करू शकता. आजकालच्या जगात चांगुलपणा राहिलाय कुठे? यामध्ये चांगुलपणा या शब्दाचा उपयोग केलेला आहे. पुढे मोठेपणा. मोठेपणा वयानी नाही तर विचारांनी येतो. मोठेपणा या शब्दाचा वापर केलेला आहे. कधी कधी स्वतःकडे लहानपणा घेऊन मन जिंकायची असतात. लहानपणा या शब्दाचा उपयोग केलेला आहे. पुढे प्रत्येकाला स्वतःचा वेगळेपणा जपता आला पाहिजे. वेगळेपणा. पुढचा शब्द मोकळेपणा. मुलांनी नेहमी आई वडिलांशी मोकळेपणाने बोलावे. मोकळेपणा या शब्दाचा उपयोग केलेला आहे. पुढचा शब्द आहे सोपेपणा. मुलांशी बोलताना भाषेचा सोपेपणा जपावा. सोपेपणा या शब्दाचा वापर केलेला आहे. पुढचा आणि शेवटचा शब्द आहे कठीणपणा. दगडाचा कठीणपणा विटेपेक्षा जास्त असतो. अशा प्रकारे वर दिलेल्या सर्व शब्दांचा प्रयोग आपण वाक्यात केलेला आहे. वाक्यात दिलेल्या शब्दाचा प्रयोग करत असताना वाक्य अर्थहीन किंवा अर्थशून्य होणार नाही याचा आपण प्रयत्न करायचा आहे. म्हणजेच आपण तयार केलेले वाक्य आणि आपण वापरत असलेला शब्द यांची योग्य सांगड घालून अर्थपूर्ण वाक्य तयार झाले पाहिजे. चला तर मग आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळत आहोत. चला तर मुलांना आता आपण पुढचा प्रश्न पाहत आहोत. प्रश्न वाचूया, सूचना वाचूयात. कुंडीवरील शब्दांचे विरुद्ध अर्थी शब्द पानांवर आहेत. योग्य जोड्या जुळवा व लिहा. आता सर्वप्रथम आपण पानांवर दिलेली नावं वाचूयात, शब्द वाचूयात आणि मग कुंडीवर दिलेली शब्द वाचूयात. फिकट, उत्तर, मोठा, अनेक, खाली आणि हारणे. एक, वर, प्रश्न, गडद, जिंकणे आणि लहान. आता पानांवर दिलेले शब्द आपण लिहून घेऊयात आणि मग कुंडीवर लिहिलेले शब्द दिलेल्या शब्दांच्या विरुद्ध अर्थाच्या शब्दासमोर आपण लिहिणार आहोत. फिकट. फिकट म्हणजे फेड. याचा विरुद्धार्थी शब्द आहे गडद. गडद म्हणजे डार्क. ग ड द. पुढचा शब्द आहे उत्तर. उत्तर म्हणजे आन्सर. तर त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे प्रश्न. त्या पुढचा शब्द आहे मोठा. मोठा म्हणजे बिग. त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे लहान. लहान. त्या पुढचा शब्द आहे अनेक. अनेक म्हणजे मेनी. त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे
एक म्हणजे वन, त्यापुढचा शब्द आहे खाली, खाली म्हणजे डाऊन, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे वर, वर म्हणजे अप, त्यापुढचा शब्द आहे हारणे, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे जिंकणे. अशा प्रकारे आपण विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लिहून पूर्ण केलेल्या आहेत. आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. सूचना वाचूया. खालील दोन फुलांवरील शब्दांचे मिळून योग्य जोड शब्द तयार करा व पिशवीवर लिहा. उदाहरणार्थ गोर गरीब. आता आपण अशा प्रकारे फुलांवरती दिलेले शब्द सर्वप्रथम वाचणार आहोत. पुरण, गोर, इकडे, गोड, खाऊन, काम, धाम, तिकडे, पिऊन, गरीब, धोड आणि पोळी. चला तर मग आपण जोड शब्द जुळवूयात. पुरण, पोळी, पुढे गोड धोड, गोड धोड, पुढे गोर गरीब ही जोडी आधीच आपल्याला उदाहरण म्हणून जुळवून दिलेली आहे. आपण त्या पुढचा शब्द पाहूया. इकडे तिकडे, इकडे तिकडे, पुढे गोर गरीब हे दिलेले आहे. आपण आता पुढे वाचूया. खाऊन पिऊन, खाऊन पिऊन, खाऊन पिऊन. आता पुढचा शब्द आहे काम, काम आणि धाम. अशा प्रकारे आपण जोड शब्द लिहिलेले आहेत. पिशवीवर लिहिण्याऐवजी आपण ते स्वतंत्रपणे दुसऱ्या कागदावरती लिहिले आहेत. आपणही अशा प्रकारे जोड शब्दांच्या जोड्या जुळवा आणि तुमच्या वहीमध्ये लिहा. मुलांनो, आता आपण पाहूयात उपक्रम. फुलपाखरांविषयी कविता मिळवा आणि वर्गात म्हणून दाखवा. फुलपाखरांची चित्रे मिळवा व वहीत चिटकवा. ही फुलपाखरांची चित्रे तुम्ही वहीत चिकटवू शकता किंवा तुम्ही ती स्वतः सुंदर सुंदर फुलपाखरं रंगवूही शकता. वर्तमानपत्रांमध्ये आपल्याला फुलपाखरांची चित्रं मिळू शकतील. जुन्या पुस्तकांमध्येही मिळू शकतात आणि अशीही चित्रं आपण आपल्या वहीमध्ये चिकटवणार आहोत. वाचा लक्षात ठेवा. फुलपाखरे नाजूक असतात, त्यांना पकडू नका, इजा करू नका. मुलांनो, काही मुलांना फुलपाखरं पकडून त्यांना बरणीत भरून ठेवणे किंवा त्यांच्या पायाला दोरा बांधणे असे खेळ सुचतात. पण लक्षात ठेवा, फुलपाखरातही जीव आहे, त्यालाही इजा होते, त्याला दुखतं, त्रासही होतो. ज्याप्रमाणे आपल्याला कोणी त्रास दिल्यावरती आपल्याला आवडत नाही, आपल्याला दुःख होतं, त्याप्रमाणे फुलपाखरूसुद्धा नाजूक असते. त्याला तुम्ही पकडू नका आणि इजा करू नका. आपल्याप्रमाणेच सर्व सजीव प्राण्यांना जीव असतो आणि त्यांनाही त्याचा त्रास होतो. त्यामुळे भूतदया हे मूल्य आपण अंगी बाणवणार आहोत आणि आपल्याप्रमाणेच आपण प्राण्यांवरही प्रेम करणार आहोत आणि त्यांचा आदर राखणार आहोत. ओळखा पाहू. उंचाडी मान, फताडे पाय, वाळवंटात डुगडुग जाय. वाळवंटात राहणारा प्राणी कोण? उंट. उंट म्हणजे कॅमल, बरोबर. उंटाला वाळवंटातील जहाज असं म्हणतात. चला तर मग वेळ झाली गृहपाठाची. आपण आता जो स्वाध्याय सोडवला त्यातील प्रश्न क्रमांक 3 आणि 4 स्वाध्याय
आपण सोडवू शकलो नाही, पण तो तुम्ही गृहपाठ म्हणून करणार आहात. तुम्हाला काय काय पाहिल्यानंतर आनंद होतो? एक, मध यासारखे पाठात आलेले शब्द लिहा. बाराखडीतील एकही चिन्ह नसलेले शब्द, ज्या शब्दांना बाराखडीतील एकही चिन्ह नाही, उदाहरणार्थ मात्रा, अनुस्वार, काना, वेलांटी, उकार, अशा प्रकारे. मुलांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो पुन्हा पहा. धन्यवाद. Now click on the subscription button below to subscribe the channel, then the bell button to get the notifications of the new videos. Thank you.